आषाढी एकादशी निमित्ताने मुरुम शहरातील शांती निकेतन प्राथमिक विद्या मंदिर आणि नूतन प्राथमिक शाळेच्या वतीने बुधवारी श्री विठू नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, जनाबाई यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होत शहरातील मुख्य मार्गावरून दिंडी काढल्यामुळे या ठिकाणी भक्तिमय वातावरण पहावयास मिळाले होते। शांतिनिकेतन विद्या मंदिर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष शरणप्पा मुतकन्ना आणि सचिव सुषमा मुतकन्ना यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करून बालदिंडीला सुरुवात करण्यात आली। अक्कलकोट रोड ते किसान चौकापर्यंत दिंडी काढण्यात आली होती। या दिंडीमध्ये टाळ मृदुंगाचा गजर करत श्री विठ्ठलाच्या जयघोषात चिमुकल्यांनी भजन, रिंगण सोहळा, फुगडी, वीणावाद्य यासारखे कला प्रदर्शन केले। तर नूतन प्राथमिक शाळेमध्ये हनुमान चौक, किसान चौक, गांधी चौक या मार्गावर बालदिंडी काढण्यात आली होती। तर नूतन प्राथमिक शाळेच्या वतीनं हनुमान चौक, किसान चौक, गांधी चौक या मार्गांवरून बालदिंडी काढण्यात आली आहे। रफिक पटेल, MCN न्यूज, उमरगा।